नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आज आपण पाहतो आहे इलेवन स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर नाईन मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्समधले कोणते असे क्वेश्चन्स आहेत जे एक्झामला येऊ शकतात सो लास्ट मोमेंटला काय काय अभ्यास केला पाहिजे इम्पॉर्टंट डायग्राम्स कोणते आहेत डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स कोणते आहेत एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो लेटस स्टार्ट जसं की तुम्हाला माहिती आहे एक तुम्हा तुम्ही एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स केले तरी पण पासिंग पुरते किंवा थोडेसे जास्त मार्क्स मिळू शकता पण तुम्हाला जर आउट ऑफ स्कोर करायचा असेल तर त्यासाठी मी इंटेक्स्ट क्वेश्चन सांगते जर तुम्ही खूपच लेट व्हिडिओ पाहताय किंवा तुमच्या आता एक्झामच आहे तर तुम्ही फक्त एक्सरसाईजमधले जेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तेवढे केले तरी पण चालतील हा व्हिडिओ थोडंसं स्किप करत जा तुम्हाला शेवटी एक्सरसाईजमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहायला मिळतील सो लेटर स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा आहे स्पम्स सो बेसिकली एनजीओ स्पम्स म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स ही बेसिक आयडिया तुमच्याकडे असली पाहिजे नेक्स्ट आहे हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल एवढं अवघड काही तुम्हाला एक्झामला नाही आहेत ठीक आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा हे जे डायग्राम आहे हे तुम्हाला ड्रॉ वगैरे करा असं काही येत नाही सो तुम्ही स्किप करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस सो तुम्हाला रिजन्स ऑफ फ्रूट ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असा दोन मार्कांचा प्रश्न येतो काय काय रिजन्स ऑफ फ्रूट ड्रॉ करा आणि so, एक्सप्लेन करा सो त्यावेळेस तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन रिजन ऑफ फ्रूट हे रिजन ऑफ इलॉन्गेशन हे सगळं तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे एक्सप्लेन करताना काय करायचं आहे रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक रिजन किंवा रिजन ऑफ सेल डिव्हिजन लिहायचं इज इक्वल टू करून त्या रिजनची जी, जी काय इन्फॉर्मेशन आहे ती फक्त एक ते दोन ओळीत लिहायची जास्त मोठं लिहायचं नाही ठीक आहे तर तुम्ही ह्या वरचा जो काही आहे टोक स्किप करू शकता फक्त जे रिजन्स आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे रिजन ऑफ सेल डिव्हिजन रिजन ऑफ इलाँगेशन म्हणजे काय रिजन ऑफ रूट हेअर्स म्हणजे काय रिजन ऑफ सेल मॅच्युरेशन म्हणजे काय म्हणजेच रिजन ऑफ डिफरन्सी डिफरन्सिएशन म्हणजे काय हे फक्त तुम्हाला एक ते दोन वहीमध्ये एक्सप्लेन करायचं आहे एवढे केलं की तुम्हाला दोन मार्क मिळतो ठीक आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ रूट्स हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टॅप रूट आणि ॲडव्हेंटेशियस रूट्स यांच्यामधला डिफरन्स करायचा आहे डिफरन्स लिहायला विचारला जाऊ शकतो जास्त नाही फक्त दोन मार्कांसाठी मग त्यावेळेस तुम्हाला टॅप रूट म्हणजे काय आहे ॲडव्हेंटेशियस रूट्स म्हणजे काय आहे टॅप रूट्स म्हणजे असे रूट्स जे रेडिकलपासून डेव्हलप होतात ॲडव्हेंशियस रूट्स म्हणजे असे रूट्स जे रूट इतर सगळ्या पार्ट्सपासून डेव्हलप होऊ शकतात एक्सेप्ट रेडिकल ठीक आहे सो पहिला डिफरन्स तुम्हाला मिळाला दुसरा डिफरन्स हे मोनोकॉट्समध्ये असतं की डायकॉट्समध्ये असतं तिसरा डिफरन्स याचे एक्झाम्पल्स बस एवढंच तुम्हाला करायचं आहे टॅप रूट्स आणि ॲडव्हेंटेशियस रूट्समधला तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता अदरवाइज डायग्राम ड्रॉ करा असं काही कंपल्सरी नाही आहे ठीक आहे इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे की नाही काय झालेला मोठं होता हां चला मोठं झालं आफ्टर दॅट नेक्स्ट टाईम मॉडिफिकेशन ऑफ रूट यू कॅन स्किप तो पार्ट स्किप करू शकता बाकी तुम्हाला मॉडिफिकेशन ऑफ रूट्समध्ये डिरेक्टली असं विचारलं नाही जाणार की मॉडिफिकेशन ऑफ रूट्स लिहा वगैरे असं नाही येणार तुम्हाला काय येऊ शकतं हा रूट्स आर मॉडिफाईड फॉर रेस्पिरेशन हे तुम्हाला येऊ शकतं कसं येऊ हो शकतो क्वेश्चन हाऊ रूट्स आर मॉडिफाईड फॉर रेस्पिरेशन तेव्हा तुम्हाला नेमॅटो एक्झाम्पल द्यायचं आहे की ते रेस्पिरेटी रूट्स वगैरे आहेत आणि यासाठी तुम्हाला दोन मार्कांचा प्रश्न येईल सो तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन करावं लागेल ठीक आहे इफ पॉसिबल जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायग्राम पण ड्रॉ करू शकता शक्यतो डायग्राम ड्रॉ नाही केले म्हणून मार्क्स वगैरे जाणार नाहीत पण डायग्राम ड्रॉ केलं तर चांगलं इम्प्रेशन पडेल आणि तुमचे मार्क्स थोडेफार असेच वाढले जातील ठीक आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे You can skip this. नेक्स्ट तुम्हाला कसं येऊ शकतं मेकॅनिकल सपोर्टमध्ये जे रूट्स आहेत ते तुम्हाला मॅच ते कॉलम्समध्ये येऊ शकतात म्हणजे या ठिकाणी सगळे मॉडिफिकेशन ऑफ रूट्स आणि या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल्स मग या ठिकाणी रूट असेल स्टील ट्रूट असेल या ठिकाणी कुठेतरी बेनियन ट्री दिलं असेल या ठिकाणी शुगर केन दिलं असेल आणि तुम्हाला ते मॅच करायचं सो असे मॅच तर कॉलमसाठी तुम्हाला याचे एक्झाम्पल्स येऊ शकतात सो तुम्हाला एक्झाम्पल आणि काय टाईप आहे किंवा काय मॉडिफिकेशन आहे ते लक्षात ठेवायचं फॉर एक्झाम्पल रूट्स प्रेझेंट आहेत बेनियन ट्रीमध्ये त्याचं नाव आहे फायकस हे पण तुम्हाला नाव पण विचारला जाऊ शकता हा म्हणजे डिरेक्टली लिहायला नाही पण मॅच कॉलम्समध्ये डिरेक्टली बनी एंट्री देण्याच्याऐवजी फायकस नाव दिलं जाईल सो ते तुम्ही लक्षात ठेवा आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टील रूट्स प्रेझेंट आहेत शुगर केनमध्ये जुआरमध्ये मेजमध्ये सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सिमिलरली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्लायमिंग रूट्स प्रेझेंट आहेत काली मिरचमध्ये ज्याला आपण पायपर नायग्रम म्हणतो सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता बाकी skip, हे यू कॅन स्किप ठीक आहे हे पण तुम्ही स्किप करू शकता नो इशू हे पण स्किप करू शकता ओके डन सो बेसिकली मी या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय काय स्किप करायचं हे पण सांगते कारण ते मोस्टली एक्झामला नाही विचारलं जात आणि एखाद्या वेळेस कोणीतरी टाकलं सर तुम्ही त्याचे ऑप्शनल क्वेश्चन सॉल्व करू शकता कारण बेसिकली हे तितकंच इम्पॉर्टंट नाही आहे आणि अर्थात हे जास्त कोणी एन सी आर टीमध्ये पण नाही आहे सो तुम्ही स्किप केलं तरी पण नीटला पण काहीच प्रॉब्लेम नाही येणार ना तुम्हाला आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एपिफायटिक रूट्स म्हणजे काय हे तुम्ही जर केलं तर चालेल नाही केलं तरी पण चालेल कारण काय आहे की हे जे टॉपिक्स आहेत हे शक्यतो एन सी आर टीमध्ये तितके स्ट्रॉंगली नाही दिलेत आणि मेजॉरिटी ऑफ टाईम्स काय होतं की तुम्हाला जरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी जरी तुम्ही करत असाल तरी पण एन सी आर टीमधल्याच टॉपिक्सवरती आपण जास्त फोकस करतो uh, इव्हन तुमचं हे स्कूलचा पेपर असलं तरी पण शक्यतो हे नाही विचारले जाणार कारण ऑलमोस्ट सगळ्या टीचर्सला माहिती असतं की सगळे लोक एन सी आर टीच फॉलो करतात महाराष्ट्र बोर्ड तितकंसं कोणी फॉलो करत नाही पण कधी कधी असं ना पेपर खूपच डिफिकल्ट काढायचं आहे म्हणून विचारलं गेलं तर विचारला जाऊ शकतं बट तुम्ही बाकीचे ऑब्सल क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता याच्यामध्ये तेवढं टाईम घालवण्याची गरज नाही आहे बाकी तुम्हाला हे माहिती पाहिजे की साकिंग रूट्स किंवा हॉस्टोरियामध्ये हो कसक्युटा येतं एवढं फक्त एक एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा नेक्स्ट आहे स्टेम स्टेममध्ये काय काय येऊ शकतं अगेन मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये तुम्हाला मॅस्ट्रो कॉलम्समध्ये येऊ शकतं एका ठिकाणी परत तेच मॉडिफिकेशन ऑफ रूट्स दिलं जाईल आणि या ठिकाणी एक्झाम्पल्स बरं आयझोम असेल बल्ब असेल या ठिकाणी ओनियन असेल अजून काहीतरी आपलं टर्मरिक असेल ठीक आहे तुम्हाला मॅच करायचं आहे सो बेसिकली असं मॅस्ट्रो कॉलम्समध्येच येऊ शकतं डिरेक्टली मॉडिफिकेशन्स लिहा असं काही नाही येणार तुम्हाला त्याच्यामुळे इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता पण तुम्हाला एक्झाम्पल्स मात्र सगळे माहिती पाहिजेत की रायझोमचे एक्झाम्पल्स काय आहेत बल्बचे एक्झाम्पल्स काय आहेत कारण हेच एक्झाम्पल्स तुम्हाला नीटमध्ये किंवा एम एस टी सी ई टीमध्ये एम सी क्यूजमध्ये येऊ शकतात ठीक आहे हे जे जरा कॉम आहे हे जरा लक्षात ठेवा कारण हे तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला टर्म एक्सप्लेन करा असा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये येऊ शकतं सो so, कॉम थोडंसं लक्षात ठेवा इवन याची डायग्राम पण आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन रनर किंवा स्टोलन हे पण तुम्हाला मॅथ्सो कॉलम्समध्ये येऊ शकतं किंवा एम सी क्यूजमध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे हेचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत हे मेजॉरिटी ऑफ दी टाईम्स एम सी क्यू कॉलम यासारखे ऑब्झेक्टिव्ह क्वेश्चन्समध्येच येऊ शकते जास्त काही तुम्हाला मोठं लिहा डिफाईन करा वगैरे याच्यामध्ये नाही येणार सो बेस्ट आहे प्लीज तुम्ही हे सगळं एम सी क्यूच्या दृष्टिकोनातून किंवा मॅसो कॉलमच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा सेम ऑफसेट सगळं सगळं हा मी आता प्रत्येकाचं नाव नाही घेते पण सगळ्याचे तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत इन केस तुम्हाला जर असं आलंच की मॉडिफिकेशन ऑफ स्टेम दोन मार्कांसाठी लिहा तुम्हाला असं काही नाही लिहिलं की सकरबद्दल लिहा रनरबद्दल लिहा किंवा ऑफसेटबद्दल लिहा तर काय करा हे जे रनर सकर ऑफसेट आहे हे खूप इझी इझीवाले आहेत बघा दोन दोन ओळींचीच उत्तरं आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा इवन तुम्हाला जर आलंच इन केस आलंच मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये तर फक्त हे तीन जे छोटे छोटे शाळेत किंवा स्टोलन एक अजून लहान आहे हे जे एक दोन आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा जेणेकरून आलंच तर दोन तरी लिहिते आलं पाहिजे त्यासाठी आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एरियल मॉडिफिकेशनमध्ये थॉन आहे सो so, हे थॉर्न तुम्ही जेव्हा लक्षात ठेवणार आहात तेव्हा तुम्हाला अर्थात ते एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे आहेत आणि ॲटलिस्ट एकदा वाचून घ्या की नेमकं का थॉन्स काय असतं काटे असतात कसं असतं काय असतं हे एकदा वाचून घ्या नेक्स्ट हे फायलो क्लॅट डिफाईन टर्ममध्ये किंवा हा डिफाईन टर्म जे असतं आपलं डिफाईन टर्म वगैरे अशा क्वेश्चन्समध्ये हे एक किंवा कि दोन मार्कांना विचारलं जातं सो फायलो क्लॅट नेमकं काय आहे आणि याचं एक्झाम्पल काय आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि इफ यू आर इंटरेस्टेड तुम्ही डायग्राम पण ड्रॉ करू शकता ह्याच्यामध्ये uh, बऱ्याचदा कन्फ्युजन होऊ शकतं की क्लॅडोफिल्ड्स काय आहे क्लॅडोड्स काय आहे फायलो क्लेड्स काय आहे सो या टर्म्स प्लीज लक्षात ठेवा इवन तुम्हाला एक्झामला लिहा असं नाही आलं तरी पण तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ हो शकतं नीटमध्ये किंवा एम एस टी सी टीमध्ये सो त्या दृष्टिकोनाने प्लीज लक्षात ठेवा नेक्स्ट आहे स्टेम टेंड्रिल्स याचे पण तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला इव्हन स्टेम टेंड्रिल्सवरती एक्सप्लेन टर्म असं पण क्वेश्चन येऊ शकतो खूप रेअर आहे बट इफ यू वॉन्ट तुम्ही करून ठेवू शकता हा एक प्रश्न बाकी या सगळ्याचे फक्त एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स तुम्हाला आता नाही तर पुढे पण युजफुल राहणार आहेतच नीटला आणि सीईटीला सो प्लीज करून ठेवा नेक्स्ट आहे हाँ, तुम्हाला लीफ ना है ना, लीफ है। हा तुम्हाला लिफ्टचं स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करावं येऊ शकतं स्टेम आणि रूट्स नाही येणार पण लिफ्टचं मात्र स्ट्रक्चर ड्रॉ करून एक्सप्लेन करा येईल कारण एक तर इझी आहे आणि वेगळा आहे आपल्याला स्टेमचे सगळे पार्ट्स माहिती असतात रूट्सचे पण माहिती असतात पण लिफ्ट थोडंसं वेगळं आहे सो हे दोन मार्कला ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करायचं येतं एक मार्क डायग्राम ड्रॉ करायला एक मार्क एक्सप्लेन करायला सो एक्सप्लेन करताना काय करायचं आहे जी नावं तुम्ही डायग्राममध्ये दाखवलेली आहेत त्या प्रत्येक नावाबद्दल तुम्हाला लिहावं लागेल त्याच्यामुळे ज्याच्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन माहिती आहे तेच शक्यतो डायग्राममध्ये हायलाईट करा फॉर एक्झाम्पल लिफ्ट बेस त्यासोबतच लिफ ब्लेड किंवा लॅमेना ज्याला आपण म्हणतो आणि पेटिओल किंवा एक्झिलरी बर्ड हे सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला हायलाईट करायचेच आहेत आणि बाकी तुम्ही जे आहे स्टिप्युल्स किंवा वेन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायग्राममध्ये दाखवू शकता पण या तिघांचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचंच आहे कारण हे ज्याला आपण म्हणतो ना मेन मेन पार्ट्स आहेत त्या लिफ्टचे तर त्यासाठी तुम्हाला ह्या तिघांचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्ही फक्त एक लार्ज लामेना सरफेस एक आहे एवढं लिहिले तरी पण चालेल जास्त नाही लिहिलं तरी पण चालू शकतं कारण दोन मार्कांना ऑब्वियसली आपण प्रत्येक पॉईंट एकेका मार्काप्रमाणेच एक्सप्लेन करणार आहोत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ लीफ तर टाईप्स ऑफ लिफमध्ये अगेन तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे एक्झाम्पल्स uh, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की पिनेटली कंपाऊंडमध्ये काय येतं पालमेटली कंपाऊंडमध्ये काय येतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाकी नेक्स्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ ल्यूजमध्ये ॲज युजल तुम्हाला नाव आणि एक्झाम्पल यावेळेस लक्षात ठेवायचं आहे नाव काय आहे आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे लिफ्ट स्पाइन्समध्ये कोणकोण येत कोणाकोणामध्ये पाहायला मिळतात किंवा लिफ हुक्स कोणामध्ये पाहायला मिळतात हे फक्त तुम्हाला याची नावं लक्षात ठेवायची आहेत मग अशी आपण फायलो क्लेड पाहिलं होतं या ठिकाणी फायलोड आहे प्लीज कन्फ्यूज होऊ देऊ नका तुम्हाला जर मॅच तो कॉलम्समध्ये आलं तर कन्फ्युजन होऊ देऊ नका फायलोड वेगळा आहे फायलो क्लेड वेगळा आहे दोघांचं मॉडिफिकेशन स्टेममध्ये एक आहे मॉडिफिकेशन लिफमध्ये एक आहे दोघांनी एक्झाम्पल्स वेगळे आहेत सो प्लीज त्याच्यावरती लक्ष द्या आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फायलो टॅक्सी हे टर्म एक्सप्लेन करायला येतं सो अरेंजमेंट ऑफ लिव्हज ऑन द स्टेम सो हे जे आहे त्याला आपण म्हणतो फायलो टॅक्सी सो so, फायलो टॅक्सी तुम्हाला दोन मार्कांसाठी एक्सप्लेन करायला येऊ शकतो किंवा ह्याच्यासोबत एखादा कंबाईन क्वेश्चन येऊ शकतो एक्सप्लेन फायलोटॅक्सी टॅक्सी विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स अलोंग विथ मॉडिफिकेशन ऑफ लिफ असं पण तुम्हाला लिहू शकता मॉडिफिकेशन ऑफ लिव्हिव्ह बेसिकली येऊ शकतं सो मग तुम्हाला कुठल्या तरी एखादं मॉडिफिकेशनचा पॉईंट एक्सप्लेन करावा लागेल अर्थात तुम्ही लिफ्ट हँडल किंवा कुठलाही एखादा सिंपल जो तुम्हाला येत आहे असं कुठलाही एखादा टॉपिक लक्षात ठेवा आणि फायलोटॅक्सीची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्हाला हे एक्सप्लेन करायला येईल तेव्हा ऑबियसली तुम्ही फक्त एक नाही लिहू शकत तुम्हाला हे पण लिहावं लागेल ऑल्टरनेट वर्ल्ड अपोजिट अपोजिट चे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहावे लागतील ठीक आहे अगेन ज्याप्रमाणे फायलोटॅक्सी तुम्हाला एक्सप्लेन द टर्ममध्ये एक्सप्लेन करायला येऊ शकतं त्याचप्रमाणे इन्फ्लोरेसन्सची डेफिनेशन लिहायला विचारली जाते जेव्हा तुम्ही इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन लिहिणार आहात तेव्हा एक्सपेक्टेड आहे की तुम्ही टाईप्स ऑफ इन्फ्लोरसन्स लिहाल आणि रेसमोज आणि सायमोज ही दोन नावं फक्त लिहाल इफ यू वॉन्ट की तुम्हाला स्वतःहून एक्सप्लेन करायचं आहे रेसमोज आणि सायमोजला तुम्ही करू शकता बट एक्सपेक्टेड काय आहे की तुम्ही फाय इन्फ्लोरसन्स म्हणजे काय ते एक्सप्लेन कराल एका मार्कासाठी आणि टाईप्स ऑफ इन्फ्लो फ्लोरोसन्स लिहून डॅश रेस्मोस आणि सायमोज एवढं फक्त दोन नावं लिहाल याला तुम्हाला एक मार्क मिळेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन असा येतो की टाईप्स ऑफ इन्फ्लोरसन्समध्ये डिफरन्स बिटवीन लिहा मग त्याच्यामध्ये रेस्मोस आणि सायमोजचं तुम्हाला डिफरन्स लिहायचं असतं आता या डिफरन्समध्ये काय येणार आहे की रेस्मोजमध्ये ग्रोथ इन्फायनाइट आहे किंवा अनलिमिटेडमध्ये आहे तसंच सायमोजमध्ये ग्रोथ लिमिटेड uh, आहे नेक्स्ट आहे रेस्मोजमध्ये जे ओल्डर फ्लावर्स असतात तर ते बेसवरती असतात तर सायमोजमध्ये ओल्डर ओल्डर फ्लावर्स जे असतात तर ते टोकावरती किंवा अपेक्सवरती असतात नेक्स्ट आहे फ्लावर्सचे जे अरेंजमेंट आहे तर ते एक्रो पेटल आहे याच्यामध्ये फ्लावरचे अरेंजमेंट बेसिपेटल पेटल आहे झाले तीन पॉईंट्स चौथ्या पॉईंटमध्ये एक्झाम्पल किंवा डायग्राम ड्रॉ करा सिम्पल एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जर तुम्ही डिफरन्स बिटवीन केलं आणि जर तुम्हाला माहिती आहे डिफरन्स बिटवीनमध्ये रेस्मोज आणि सायमोजचं काय डेफिनेशन आहे काय प्रॉपर्टीज आहेत किंवा काय नेमका आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही इन्फ्लोरसन्सच्या क्वेश्चनला जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन किंवा जस्ट टू घेंदी मार्क्स तुम्ही त्याच्यामध्ये पण हे सगळे पॉईंट्स ॲड करू शकता ठीक आहे नेक्स्ट आहे फ्लावरचे डायग्राम ड्रॉ करायला येते त्याच्यामुळे डायग्राम लक्षात ठेवायची आहे आतापर्यंत मी तुम्हाला खूप कमी डायग्राम्स सांगितले आहेत की ज्या ड्रॉ करायला येतात पण त्याच्यामध्ये फ्लावरचे डायग्राम इम्पॉर्टंट आहे ज्याप्रमाणे लिफ्टची आहे त्याप्रमाणे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे येस yes, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हायपोगायनी गायनी पेरी गायनी आणि कुठे गेला आपला तिसरा ते म्हणजे एपी गायने हे तुम्हाला लिहायला येतं म्हणजे अक्षरशः टर्म एक्सप्लेन करा असे प्रश्न खूप वेळा येऊन गेलेले आहेत सो so, एक्सपेक्टेड आहे कि की तुम्ही डायग्राम पण ड्रॉ करायला शक्यतो करा कारण डायग्राम ड्रॉ करून तुम्हालाच चांगलं लक्षात राहील की नेमकं हे कसे आहेत अरेंजमेंट यांची ठीक आहे इन कुठे बसला आपण अरे 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 बायदे हे जे तुम्हाला इथे आजूबाजूला लिहा लिहायला लिहिलं पाहायला मिळते किंवा असे जे काही हायलाईट केलेलं पाहायला मिळते तर हे सगळं आपण लाईव्ह लेक्चरमध्ये केलं ला होतं आणि इन केस के तुम्ही जर लाईव्ह अटेंड केलं नसेल तर तुम्ही अजूनही लाईव्ह लेक्चर्स पाहू शकता सगळे लाईव्ह सेक्शनमध्ये अव्हेलेबल आहे ठीक आहे आणि इव्हन याच्या तुम्हाला नोट्स पाहायला मिळते ते सगळं मी टेलिग्रामवरती अपलोड केले तुम्ही जर यदा कधीचे टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर प्लीज जॉईन करा आणि आपलं व्हॉट्सअपचे चॅनलसुद्धा आहे या सगळ्याचा लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील झालं माझं प्रमोशन करून ओके या परत या चलो आता या ठिकाणी फ्लावरबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे आफ्टर दॅट नेक्स्ट डे आपण इथं होतो हे पण झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं बरं सो so बेसिकली तुम्हाला कुठे गेलं रे ह्याचं नाव कुठे गेलं एक एक मिनट एक मिनट एक मिनटं वेलवेट ट्विस्टेड यस अरेंजमेंट ऑफ सेपल्स पेटल्स हे तुम्हाला विचारलं जातं हे लिहायला येतं आणि हे तुम्हाला चार मार्कांना वगैरे किंवा तीन मार्कांना पण येऊ शकतं तुम्हाला प्रत्येक अरेंजमेंट जी आहे त्यात एक्सप्लेन करायची आहे वेलवेट काय आहे ट्विस्टेड काय आहे वगैरे सगळं सो प्लीज लक्षात ठेवा आणि याला आपण म्हणतो एस्टिवेशन सो वॉट इज मिड बाय एस्टिवेशन असं पण तुम्हाला विचारलं जातं आणि कुठे याला नाईन पॉईंट फोर टू आय गेस नाईन पॉईंट फोर थ्री पाहिजे होतं काय ते हा कदाचित चुकते नाईन पॉईंट फोर थ्री कारण याला आपण एस्टिवेशन म्हणतो एस्टिवेशन म्हणजे काय अरेंजमेंट ऑफ सेपल्स पेटल्स एक्सेट्रा आपल्या ह्याच्यावरती ओरेवरती वगैरे जे अरेंजमेंट असते सेपल्सची पेटल्सची त्याला आपण एस्टिवेशन म्हणतो आणि एस्टिवेशनचे हे एक दोन तीन चार टाईप्स आहेत सो हे चार टाईप्स लिहायला दोन मार्कासाठी आणि डेफिनेशन लिहायला एक मार्कासाठी असं मिळून हा एकूण तीन मार्कांचा प्रश्न बनतो आणि तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही डायग्राम पण ड्रॉ कराल इव्हन ही फुलाची नाही तर ही जी ही जी ही जी डायग्राम आहे वरून दिसणारी जो अपर व्हिव्ह्यू आहे तो तो तर तो तरी तो तरी तुम्ही ॲटलीस्ट ड्रॉ केलं पाहिजे एक्झाम्पल पण लिहिणे एक्सपेक्टेड आहे तीन मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे बाकी तुम्ही हे जे टर्म्स तुम्हाला माहिती असतील की हे नेमकं काय का आहे अंतर काय आहे याव या त्याव त्याव तर तुम्ही हवं तर स्किप करू शकता कारण डिरेक्टली हे प्रश्न असे नाही विचारले जात सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता पण तुम्हाला ॲटलीस्ट त्याचं मिनिंग माहिती पाहिजे कारण अर्थात तुम्हाला हे एम सी क्यूजमध्ये वगैरे विचारलं जातं जाऊ शकतो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला वोरल्स टाईप्स ऑफ ओरल्स येऊ शकतात सो so लीस्ट तुम्हाला हँड्रोशियम डायनोशियम कॅलिक्स कोरोला ही नावा माहिती पाहिजेत तुम्हाला एवढं मोठं एक्सप्लेन करायला नाही विचारलं जात पण लीस्ट तेवढी तुम्हाला वरच्यावर माहिती तरी असली पाहिजे प्लॅसेंटेशन अर्थात अगेन विचारलं जातं दोन मार्क तीन मार्कांसाठी तर तीन मार्कांसाठी अगेन पहिला मार्क डेफिनेशन लिहायला आणि दुसरे जे दोन मार्क्स आहेत तर ते टाईप्स ऑफ प्लॅसेंटेशन एक्सप्लेन करायला सो तुम्हाला प्रत्येक टाईप एक्सप्लेन करायचं आहे अर्थात दोन मार्कांसाठी आहे तुम्ही कोणतेही चार टाईप एक्सप्लेन करू शकता बट माझ्यामध्ये तुम्ही पाचच्या पाच टाईप एक्सप्लेन करा मार्जिनल करा एक्झाईल करा परायटल बेसल फ्री सेंट्रल सगळे से एक्सप्लेन करा अलॉंग विथ त्यांचे एक्झाम्पल्स आणि शक्य असेल तर प्लीज डायग्राम पण ड्रॉ करा तुम्हालाही प्रॉपर लिहिता येईल जर डायग्राम लक्षात असेल तर आणि अर्थात डायग्राम्सला मार्क्स नसले किंवा त्यांनी जर दिलं असेल विथ विथ डायग्राम्स एक्सप्लेन करतात तुम्हाला डायग्राम्स ड्रॉ करावेच लागतील पण जर असं काही मेन्शन नाही केलं तर मग डायग्राम्सला मार्क्स नसतील पण तरी पण तुम्ही ड्रॉ करून या ठीक आहे सो टाईप्स ऑफ प्लासेंटेशन करायचं आहे एस्टिवेशन करायचं आहे इनफ्लोरोसन्स करायचं आहे हे सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी सांगितलेले आहेत आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पार्थिनो कार्पिक फ्रूट हे तुम्हाला टर्म एक्सप्लेन करायला येऊ शकतं अलॉंग विथ त्याचा एक्झाम्पल्स ठीक आहे बाकी तुम्ही हवं तरी स्किप करू शकता खूप जास्त आहे खरं सांगू का एन uh, सी आर टीपेक्षा पण महाराष्ट्र बोर्डमध्ये खूप जास्त डाटा आहे जो तितका रिक्वायर्ड नाही आहे फॉर युअर कॉलेजची एक्झाम बट तरी पण तो आहे सो so, प्लीज थोडंसं लक्ष द्या की नेमकं काय महत्त्वाचं आहे तेवढंच करा बाकी तुम्ही अर्थात एन सी आर टीमधून रेफर करू शकता एम सी क्यूच्या दृष्टिकोनातून किंवा नीटसाठी ठीक आहे ऑल्सो फॉर एम एस टी ई टी कारण ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे या चॅप्टरचा नेक्स्ट आहे तुम्हाला ना एखादा असं सीड दिलं जाऊ शकतं आणि विचारलं जाईल की याच्यामधलं एपी कार कुठलं आहे मिझोकार पुटला आहे आणि एन्डो कार आहे सो so, त्यासाठी हे थोडंसं वरच्यावर बघून ठेवा अलॉंग विथ ॲपलसाठी पण बघून ठेवा की थॅलामस काय आहे सीड काय कारण तुम्हाला या ठिकाणी असं ब्लँक दिलं जाऊ शकतं आणि विचारलं जाईल की ते ए बी सी डी हे काय आहेत ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला येतात कसं म्हणजे फॅब्रिकेसीचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा डिरेक्टली तुम्हाला असं हा फॉर्म्युला लिहायला नाही येणार पण तुम्हाला हा फॉर्म्युला दिला जाऊ शकतो आणि एम सी क्यूजमध्ये हा फॉर्म्युला कुठल्या फॅमिलीसाठी आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं अगेन तुम्हाला सोलरन डेसीचा फॉर्म्युला दिला जाऊ शकतो आणि हे फॉर्म्युला कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतं हे तुम्हाला चारपर्यंतपैकी शोधून लिहा असं येऊ शकतं आणि सोलरडिसीचे कॅरेक्टरिस्टिक्स सो असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ठीक आहे फ्लोरल फॉर्म्युला तुम्हाला लिहा असं नाही येणार पण दिला जातो आणि हे ओळखा कुठल्या फॅमिलीचा आहे असं येतं ठीक आहे सो येस डन एम सी क्यूज ॲज युजल तुम्ही सगळे करणार आहात आणि अरे वा छान व्हिडिओ संपत so so, आल्या तर तुम्ही चार्जिंग पण संपलं आहे सो बेसिकली तुम्हाला ह्या डायग्राम्स ब्लॅक अँड व्हाईट येतील सो आल्यास तर बट या नाही येणार शक्यतो टेक्स्टबुकमध्ये आता आपण ज्या पाहिल्या तर त्याच्यामधल्या डायग्राम्स येतील एक्सरसाईजमधल्या शक्यतो नाही येणार कारण ह्या खूप जास्त ओळखणे एवढे इझी नाही आहे टेक्स्टबुकच्यामधल्या डायग्राम्स येतील एक्सरसाईजमधलं नाही हे तुम्ही स्किप करू शकता कारण एवढं पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला नाही येणार येस असे क्वेश्चन्स नक्की येऊ हो शकतात मॅच तो कॉलमध की तुम्हाला एका ठिकाणी प्रॅसेंटेशनचं टाईप दिले एका ठिकाणी प्रॅसेंटेशनचं नाव दिले असे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात सो प्लीज अशाच्या क्वेश्चन्सची पण तयारी ठेवा आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला एखादा डायग्राम दिला जाईल याच्यामध्ये सीड्स जे आहे एपिकोटाईल कुठे आहे हायलम कुठे आहे इंटेग्युमेंट्स कुठे आहे ते फाइंड आउट करा असं तुम्हाला येऊ शकतं किंवा ॲक्सिस आहे अजून uh, हे कॉटेले डान्स आहेत हे तुम्हाला इथे ए दिलं जाईल इथे बी दिलं जाईल आणि बी एबीसीडीची नावं ह्या असं येईल सो so बेसिकली मी सांगितले तेवढे केलं तर तुम्ही एक्सरसाईजमध्ये क्वेश्चन्स पण आरामात सॉल्व्ह शकता नेक्स्ट आहे डिफरन्स मी तुम्हाला हा करायला सांगितलेला होता हा पण सांगितला होता हा एक, एक एक्स्ट्रा करून ठेवा आला तर इझी आहे तसा तुम्हाला फक्त रेटिक्युलर वेनेशन डायकॉट्समध्ये आहे की मोनोकॉट्समध्ये आहे पॅरलल कुठे आहे आणि त्याचं एखादं एक्झाम्पल आणि ते कसं असतं एवढंच फक्त सांगायचं आहे सो बेसिकली हे तीन डेफिने हे तीन डिफरन्स बिटवीन करून ठेवा ठीक आहे बाकी तुम्ही हे आदलेमधले क्वेश्चन्स स्किप केले तरी पण चालू Okay? सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला याचा उपयोग नक्की होईल थँक्यू सो मच फॉचिंग दिस व्हिडिओ अँड फॉर यू इन्फॉर्मेशन मी याच्या आधीचे सगळे व्हिडिओज अपलोड केले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चनचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इवन मॅथ्स पण मी अपलोड करत आहे सो प्लीज व्हिडिओ चेकआउट करा या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील त्यासोबतच तुम्हाला एक एक्सेल शीट पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये मी या सगळ्या व्हिडिओजची लिंक ॲड केलेली आहे प्लेलिस्टची सो तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्याच व्हिडिओची जे सगळ्याच स्टँडर्डचे जेवढे काही व्हिडिओज मी अपलोड केले आहेत त्या सगळ्याच्या लिंक्स एकाच ठिकाणी पाहायला मिळतील सो ती स्प्रेडशीट नक्की ओपन करायला शक्यतो तुमच्याकडे जर एक एक्सेल ॲप असेल मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तर ते, ते इझिली ओपन होईल नाही तर तुम्हाला ते वेगळ्या कुठल्या तरी ॲपमधून ओपन करावं लागेल ते कसं ओपन करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे का व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल सो थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर योअ एक्झाम्स आणि तुम्ही जर लास्ट रुमेंटला हा व्हिडिओ पाहताय तर फक्त एक्सरसाईजमध्ये क्वेश्चन केले तरी पण चालतील बट शक्यतो मी जे क्वेश्चन सांगितले ते करा कारण बऱ्याचशे टॉपिक्स मी तुम्हाला सरळ स्किप करायचं पण सांगितलेलं आहे कारण ते तितकेसे इम्पॉर्टंट नाही आहेत सो हे काही टॉपिक्स तुम्ही सरळ सरळ स्किप करू शकता सो तुमचा अशा पद्धतीने खूप चांगला अभ्यास होईल कमी वेळेमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय बेस्ट ऑफ लक